सहकार तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागासाठी विकासाचा मार्ग आणि अभ्यास करायचं म्हटलं तर उत्कृष्ट बिझनेस मॉडेल। काही ठिकाणी या सहकाराला गालबोट लागले असले तरी आजही विना सहकार नाही उद्धार हे वाक्य ग्रामीण भागात आजही बोलले जाते। याच सहकारातून अनेक गावे संपन्न झाली। यातल्याच एका गावाला संपन्न करणाऱ्या सहकार महर्षींची गोष्ट या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत। यांचे नाव म्हणजे तात्यासाहेब कोरे। त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1914 रोजी झाला आणि ही गोष्ट आहे वारणानगरची। आज हा परिसर जसा संपन्न दिसतो तसा तो 50 वर्षापूर्वी नव्हता। मारण आणि पडीक जमिनी होत्या। त्यातही जो माल पिकायचा त्याला बाजारात भाव नसायचा। या सर्व परिस्थितीशी एकेकटे लढून चालणार नाही, या सर्वावर मात करायची असेल तर सहकार हेच योग्य माध्यम आहे हे सर्वप्रथम तात्यासाहेबांनी ओळखले। भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही तात्यासाहेबांनी सहभाग नोंदवला। यानंतर त्यांनी आपले पूर्ण लक्ष हे समाजकारणाकडे वळवले आणि याची पहिली सुरुवात म्हणजे 1955 साली वारणा सहकारी साखर कारखाना सुरू केला। स्वतः तात्यासाहेब जातीने लक्ष देऊन कारखाना चालवू लागले, पण कारखान्याच्या मर्यादा या थोड्याच काळात उघड झाल्या। अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांना या कारखान्याचा म्हणावा तितका उपयोग होत नव्हता। मग याच सहकाराच्या माध्यमातून तात्यासाहेबांनी पुढचे पाऊल टाकले, ते म्हणजे 1968 साली वारणा दूध संघाची स्थापना केली। या दूध संघामुळे अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांना देखील सहकाराचा फायदा झाला। या संपूर्ण परिसरात उसामुळे आलेला पैसा नाकारता येत नाही, पण खरी संपन्नता ही दुधाच्या पैशामुळे आली। महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या एकूण दूध उत्पादकांपैकी 30% उत्पादक या महिला आहेत। यामुळे या भागात महिला सक्षमीकरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे। त्यानंतर फक्त दुधावर अवलंबून न राहता त्यांनी वेगवेगळे बाय प्रोडक्ट बनवले आणि यातले सर्वात प्रसिद्ध म्हणजे वारणाचे श्रीखंड। पुढे याच वारणा सहकार परिवाराचा एक भाग म्हणजे वारणा भगिनी मंडळ। यामुळे हजारो स्त्रियांना रोजगाराची संधी मिळाली। महाराष्ट्रच काय तर अख्ख्या भारतभरात कोणालाही मॉल म्हणजे काय हे माहीत नव्हतं। त्यावेळी 1978 साली वारणा बाजार सुरू झाले। रोजच्या वापरातील वस्तू विकण्यावर या बाजारांचा जोर होता। हळूहळू एक एक म्हणत सबंध परिसरात या बाजाराच्या ब्रांच उभ्या राहिल्या। त्यावेळी शेतीमध्ये शेतकरी नवे बदल करू पाहत होते, पण भांडवलाची कमी होती। मग हीच गरज ओळखून त्यांनी वारणा सहकारी बँक सुरू केली। एका बाजूला हे सर्व बदल होत असताना तात्यासाहेब समाजात होणारे बदल देखील बघत होते। फक्त शेतीवर मुलांचं आयुष्य आता तरणार नव्हतं, या जोडीला शिक्षणाचीही साथ हवी होती। मग त्यांनी वारणा शिक्षण मंडळाची स्थापना करून अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या। या शिक्षण मंडळामुळे अगदी हायस्कूलपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत अनेक शिक्षणाच्या संधी या उपलब्ध झाल्या। पुढे या परिसरात त्यांनी औद्योगिक वसाहत वसवली। राज्य पातळीवर आणि देश पातळीवर अनेक सहकारी संस्थांचं त्यांनी नेतृत्व केलं। अशा या सहकार महर्षींचा 13 डिसेंबर 1994 रोजी मृत्यू झाला, पण वारणानगरच्या रूपाने त्यांचे काम अजरामर झाले। तर अशा प्रकारे तात्यासाहेब कोरे यांनी अत्यंत कष्टपूर्वक व दूरदृष्टीने वारणानगर उभे केले। तात्यासाहेब कोरे यांचा सहकाराचा हा एकंदर प्रवास ज्या मुलामुलींना उद्योगधंद्यात काहीतरी करायचे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।